आनंदासोबतच सप्तरंगांची उधळण करणारा सण म्हणजे होळी. समाजातील प्रत्येक घटकाला उत्साहाच्या रंगात रंगवणारा उत्सव अशी ही या होळीची ओळख. आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक समाज घटकाने हा उत्सव आपल्या वेगवेगळ्या ढंगाने आणि परंपरेने साजरा केलाय. कधी कधी डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजात होळी म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. सध्या ठिकठिकाणी बंजारा तांड्यांवर होळीची चाहूल देणारं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या होळीतील बंजारा लोकगीतांनी तिथल्या लोकांवर चांगलाच गारूड घातलाय. काय आहे बंजारा लोकांची लोकसंस्कृती, कसं महत्व आहे या समाजात होळीचं, पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. पारंपरिक वेशभूषेत फेर धरून नाचणाऱ्या ह्या महिला होळीचा उत्सव साजरा करतात. या दृश्यातील हा उत्सव आहे अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या चेलका गावातील. पारंपरिक डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजाने आपली वेगळी परंपरा, लोकसंस्कृती आणि वेगळेपण अजूनही जपलंय. हे वेगळेपण अगदी चालीरीती, पेहराव आणि बोलीभाषा या सर्वांमध्येच आलंय. होळी हा उत्सव म्हणजे बंजारा समाजाची दिवाळीच. होळीपासून बंजारा समाजाच्या नववर्षाला सुरुवात होते. बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे सर्व पदर आणि पैलू उलगडणारा उत्सव म्हणजेच होळी. मुळात बंजारा समाज महिनाभर होळी साजरी करतो. होळीच्या आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेपासून त्यांच्या होळीला सुरुवात होते. याची चाहूल आणि लगबग या दिवसांपासून बंजारा तांड्यांमध्ये होते. ती बंजारा लोकगीतांनी या गीतांनी लैंगिक गीत असेही म्हटले जाते. फक्त मौखिक असणाऱ्या या गीतांमध्ये सर्वच विषयांवरची गीतं म्हटली जातात. मग ती बंजारा समाजाचा संघर्ष सांगणारी असो की शिक्षण व्यसनमुक्ती असो, एखाद्या वात्रट टीका करणारी, तर बंजारा समाजाचा होळी, पाल, गेर, फगवा, धूंड अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात. हा समाजातील लहान मोठ्या महिलाही पुरुषांच्या बरोबरीने म्हणा किंवा त्यांच्यापेक्षा जास्त उत्साहाने या उत्साहात सहभागी होतात. बंजारा समाजाच्या होळी उत्सव जवळपास गुढीपाडव्यापर्यंत चालतो. या काळातील बंजारा लोकगीत त्यांच्या संस्कृतीला समृद्ध आणि संपन्न करणारी असतात. होळीच्या काळात गाण्यात येणारी लोकगीत आणि परंपरांमध्ये महिलांचं स्थान ठसठशीतपणे समोर येते. बंजारा समाजातील लैंगिक गीताला फार महत्व आहे. ही फक्त मौखिक गीत नसून या गीतांच्या माध्यमातून समाज प्रबोधनही केलं जातं. व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूण हत्या, गावातील तंटा असेल किंवा इतरही काही कारणे यासारखे विषय या गीतांमध्ये मांडले जातात. बंजारा समाज हा निसर्गप्रेमी सुद्धा आहे, म्हणून या लैंगिक गीतांमध्ये वृक्षारोपण, वृक्षसंगोपन या विषयी सुद्धा प्रबोधन केलं जातं. बंजारा समाजाची होळी आपल्या होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. आपल्या आणि या होळीमध्ये महत्वाचा फरक म्हणजे ही होळी पहाटेच्या वेळी पेटवली जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशीची रंगपंचमी म्हणजेच बंजारा समाज संस्कृतीतील महत्वाचा आणि आनंदाचा क्षण. या दिवशी सर्व तांडाच रंगात हरवून गेलेला असतो. समाजातील महिला या दिवशी बंजारा लोकगीत फाग किंवा फगवा म्हणतात. फगवा किंवा फाग म्हणजे होळीचा आनंद साजरा करण्यासाठी नात्याने दीर असलेल्या व्यक्तीकडून आनंदाने आणि हट्टाने घेतलेले पैसे. महिला पुरुषांकडून फगवा मागताना त्याला छोट्या काडीने मारण्याचीही परंपरा आहे. या दिवशी गाण्यात येणारी बंजारा गीतं प्रामुख्याने एखाद्यावर विडंबन अथवा वात्रट टीका असते. यासोबतच बंजारा पुरुष फेर धरून हातात टिपऱ्यांसारख्या काड्या घेऊन नाचतात. यालाच दांड्या जोडणी असेही नाव आहे. आपल्या देशात अनेक समाज आणि संस्कृतींनी आपलं वेगवेगळं अस्तित्व टिकून ठेवलंय. मात्र बंजारा समाज संस्कृतीने आपल्या संस्कृतीची गुंफण, रंगोत्सव समजल्या जाणाऱ्या होळीभोवती गुंफत असलेलं आपलं सांस्कृतिक वेगळेपण जपलं आहे. निलेश जाधव, चेलका, जिल्हा अकोला. होळी हा जो सण आहे संपूर्ण भारतामध्ये हिंदू धर्माच्या सांस्कृतिक पद्धतीने साजरा केला जातो. परंतु हा जो बंजारा समाजांचं जे होळी आहे, पंचरंगातून, धुलीवंदनातून हे जे बंजारा समाज होळी हे आगळी वेगळ्या पद्धतीने साजरी करत असतो. या बंजारा समाजाने एक बंजारा समाज आधुनिक पारंपरिक जे गीताचं सांस्कृतिक जो पद्धत आहे ही पद्धत जोपासण्याचं काम हे बंजारा समाजाने या होळीच्या निमित्ताने एक टिकून ठेवण्याचं हे समाजासमोर ठेवतात. आणि
ज्या या गीतामधून समाजांना एक प्रबोधन करतात, समाजांना एक दिशा देतात. या प्रबोधनामध्ये निर्गुण हत्या असेल, समाजामध्ये तंटा असेल, समाजाचं जे वादविवाद असेल हे एकमेकांच्या घरापर्यंत जाऊन प्रत्येकांनी हे गीतामधून एक समजुती घालतात आणि समाज एक संघटित करण्याचं काम हे बंजारा समाज या होळीच्या माध्यमातून हे समाज संघटित करण्याचं काम करतो. आणि आणि जो या गीतामध्ये देर असेल, फगव्याची पद्धत असेल, देर असेल, वहिनी असेल, हे त्यांचा जो अधिकार आहे, वहिनीचा अधिकार आहे देरांवरती, ते फगव्याच्या पैशाच्या माध्यमातून ते मागणी करतात आणि ते त्यांचे पूर्तता करण्याचं काम ते देर करतो. अशी ही परंपरा आमच्या या बंजारा समाजातून हे एक दिशा दाखवण्याचं काम हे समाज करतो. आणि समाज हा निसर्गपूजन आहे आणि ग्रामीण खेडा विभागामध्ये हा बसणारा समाज आहे. समाज हा संघटित राहून होळी एक आमचा एक अतिप्रेमाचा जो सण असेल, जो उत्साह असेल, या आम्ही होळी हा सण सर्वात महत्त्वाचा सण म्हणून आम्ही साजरा करतो. अशा प्रकारे आमची पारंपरिक पद्धत आम्ही जोपासतो आणि हे टिकून ठेवण्याचं काम हा बंजारा समाज करत असतो. आम्ही यांना मान्यता देतो.